मित्रांनो, आज आमच्या इथं छान स्नो पडतोय, जो माझ्या बाल्कनीतून मी जो दिसतो मी तुम्हाला जस्ट दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मी सध्या नॉर्विच सिटी, जी लंडनपासून एक 2.5 ते 3 तासाच्या डिस्टन्सवरती आहे. खूप दिवस झाले आमच्या इथं स्नो पडत नव्हता, पण आज पडतोय तर छान वाटतंय पाहण्यासाठी. आणि तुमच्याबरोबर पण शेअर करावा म्हणून हा छोटा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे. ज्यावेळेस स्नो पडतो त्याच्या आधी टेम्परेचर खूप कोल्ड होतं, मायनसमध्ये जाते पूर्ण, -4-5, समटाईम्स 6-7-8, आणि त्यानंतर स्नो चालू होतो. तर आत्तापर्यंत टेम्परेचर खूप डाऊन होत होतं पण स्नो येत नव्हता, पण आज स्नो होतो आहे आणि खूप वेळ चालेल ॲज पर वेदर. समोर पाहू शकता की छान स्नो होतो आहे. हा आमची फ्रंट बाल्कनीतून व्ह्यू आहे, छान स्नो फॉल होत आहे. स्नोफॉल पाहण्यासाठी खूप छान वाटतं पण वेदर खूप थंड आहे. एक्सपेक्टेड अजून 2 ते 3 तास होईल स्नो, त्यानंतर खाली पूर्ण जमा होईल. स्नो ज्यावेळेस मेल्ट होतो त्यावेळेस चालण्यासाठी खूप कठीण होते, म्हणजे त्यावेळेस स्लिपरी रोड होतो. स्नो पूर्ण जमा झाला आहे तिथे, पाहू शकता शर्ट वरती वगैरे असा पडतो स्नो. बर्फ जवळपास असतो तो, खाली आल्यानंतर सध्या पाणी होत आहे पण जमा होऊन होऊन त्यानंतर त्याची एक लेअर बनते खाली.
हा छोटा व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासाठी बनवून एक स्नो कसा पडतो हे शेअर करावे त्यासाठी मी केला होता. थँक्यू.